आता एक रॅपिड फायर आपण थोडक्यात घेऊयात. तर जर तुम्हाला मी दोन नावं सांगाल, तुम्हाला इन्स्टंट तुम्हाला जे काही वाटेल त्यांच्याबद्दल सांगायचं. देवेंद्र फडणवीस का पंकजा मुंडे? एक सक्षम संयमी नेतृत्व म्हणून देवेंद्रजी आणि एक मोठी बहीण म्हणून ताई. दीदी, आता पंकजा मुंडे एक आपल्या जनसामान्याचं नेतृत्व आहे, OBCचं नेतृत्व आहे. तर भाजपमध्ये जेव्हापासून गोपीनाथ मुंडे साहेब गेलेले आहेत तेव्हापासून त्यांना डावलण्यात आलेले हे कुठंतरी सिद्ध होते, लोकांचा नाराजीचा सूर येतोय. तर हे मुद्दा म्हणून होते, यामागचं कारण काय, त्यांचं नेतृत्व कुठे दाबल्या जाण्याचा प्रयत्न होतोय का? नाही, असं तर काही नाही. आता साहजिक आहे, माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटणारच की माझी ताई एवढी मोठी नेता आहे आणि माझ्या ताईला मी मोठ्या पदावरती नेहमीच पाहू इच्छिते आणि तसंच असलं पाहिजे, नाही झालं तर मी नाराज होणार. हे एक साहजिक कार्यकर्ता म्हणून आपलं माणसाच्याबद्दल आपल्याला वाटत असतं. परंतु पक्ष मोठा आहे, पक्षातले नेते मोठे आहेत आणि ते अशा नेतृत्वाला निश्चितच बाजूला करणार नाहीत. ताईंसाठी पण चांगला विचार पक्षात नेतृत्वामध्ये मनामध्ये निश्चितच असणार आहेत. त्यामुळे हे जे काही आरोप होतात ते चुकीचे आरोप आहेत.